प्रभू डोंगरवार यांनी आपल्या 5.5 एकरामध्ये केळीच्या रोपांची लागवड केली. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कन्हार पायली गावाजवळ त्यांची शेती आहे. खास जळगाववरून टिश्यू कल्चरच्या G9 जातीची रोपं त्यांनी विकत घेतली. एकरी 1500 रोपांची 7x4 अंतरावर लागवड केली. केळीचं पीक साधारणतः 11 महिन्यांचं असतं. त्यांना आता बागेतून उत्पादन मिळायला सुरुवात झाली आहे. डोंगरवार यांनी प्रत्येक रोपाला 70 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट तर 20 ग्रॅम युरिया दिला. संपूर्ण शेतात त्यांनी ड्रीपची व्यवस्था केली आहे. शिवाय लागवडीच्या 2 महिन्यानंतर त्यांनी झाडांना ड्रीपच्या माध्यमातून युरिया, स्फुरद आणि पोट्यासारखी खतं दिली. आज त्यांच्या प्रत्येक झाडापासून तब्बल 25 किलोचं उत्पादन मिळतंय. डोंगरवार यांना आतापर्यंत तब्बल 20 टन केळ्यांचं उत्पादन झालंय. भविष्यात आणखी 30 टन केळीचं उत्पादन अपेक्षित आहे. केळींची विक्री फार कमी येतात. शिवाय हमखास फायदा देणारं हे नगदी पीक आहे. रोपांना रोगाचा फटका बसू नये यासाठी त्यांनी प्रत्येकी 1000 झाडांमागे 5 किलो युरिया, पोटॅश 4 किलो तर 2 किलो स्फुरद टाकलं. वाऱ्यामुळे केळीचे झाडं वाकू नये म्हणून त्यांनी प्रत्येक झाडाला दोऱ्याचा आधार दिला. या शेतीतून त्यांना पुढील 4 वर्ष तरी उत्पादन मिळणार आहे. ड्रीपसाठी त्यांना कृषी विभागातर्फे 60% सबसिडी मिळाली. डोंगरवार यांना 5.5 एकरातून तब्बल 24,75,000 रुपयांचं उत्पादन मिळणार आहे. लागवड खर्च 5.5 लाख रुपये वगळता 19,25,000 निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे एमकॉम झालेले डोंगरवार CA अभ्यासक्रम देखील पूर्ण करतायत. यंदा ते अंतिम वर्षाची परीक्षा देत आहेत. उच्च शिक्षण घेत शेतीकडे वळत केळी लागवडीतून त्यांनी मिळवलेला फायदा इतर शेतकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.